कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असल्याचं चित्र आहे, तर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापासून अजमेर शिवपुरी ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होत असल्यानं अनेक भागात मुख्यतः पावसाने उघडीप दिल्याचं चित्र आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.